साऱ्या लोकांपर्यंत पोहोचेल. आणि तुमच्या सर्व मित्र नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना चॅनल नक्की सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून आपली भंडार भटकंतीची कम्युनिटी अशीच वाढत जाईल आणि आपल्याला अशीच अनएक्सप्लोअर्ड ठिकाणं आपल्याला एक्सप्लोअर करता येतील. तर चला मित्रांनो, वेळ न दवडता सुरू करू आजच्या भंडार भटकंतीच्या नवीन कोरी एपिसोडला. मित्रांनो, गावच्या वस्तीपासून किंवा गावच्या मुख्य रस्त्यापासून हे ठिकाण आहे ना थोडंसं दूर आहे आणि गडहिंग्लज चंदगड जो रोड आहे तर तिथून रामतीर्थ वसाहतीकडे एक रोड जातो. त्याच्याकडं एक अशी वसाहत आहे की तिथं सलग घरं नाही आहेत, शेतामध्ये घरं आहेत आणि तिथंच डोंगरामध्ये एक ना तलाव आहे. तर तोच तलाव आपण ह्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि खूप मजा येणार आहे आजच्या एपिसोडमध्ये. मी स्वतः खूप एक्सायटेड आहे आणि टू बी फ्रँक हा ना अनप्लॅन्ड आपला एपिसोड असणार आहे, कारण यासाठी मी खूप प्लॅन केले होते पण अनफॉर्च्युनेटली ते प्लॅन सक्सेसफुल झाले नाही. आणि आय होप की आजच्या एपिसोडमध्ये मला ते सर्व ठिकाण मला ते ठिकाण पूर्णपणे मला एक्सप्लोअर करता येईल आणि तुमच्यापर्यंत मला ते पोहोचवता येईल. आणि मित्रांनो, फायनली मी त्या ठिकाणाला पोहोचलेलो आहे आणि मला खूप वर्ष झाली मी या ठिकाणाला भेट दिली नव्हती आणि फॉर्च्युनेटली आपल्या भन्नाट भटकंती चॅनेलच्या माध्यमातून आज मला पुन्हा एकदा ह्या ठिकाणाला भेट देण्याचा योग येतो आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे आणि तुम्ही पण एक्सायटेड असाल. तर आत्ता तुम्ही माझ्या मागं बघू शकता, ते ठिकाण आहे हे अर्थात रामतीर्थ वसाहतमधलं असलेला एक अनएक्सप्लोअर्ड तलाव जो आपण थोड्याच वेळात पूर्णपणे एक्सप्लोअर करणार आहोत. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता घनदाट झाडांनी भरलेला असा डोंगर आहे आणि त्याला साजेसा असा हा सुंदर असा तलाव. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता इतका नयनरम्य नजारा आहे की हे ठिकाण तुम्ही एकदा तरी एक्सप्लोअर नक्की करायला हवं. आणि तुम्ही बघू शकता मानवी वस्तीपासून खूप दूर असलेला हा भाग आणि निसर्गाची मुक्त हस्तानं उधळण इथे केलेली तुम्ही बघू शकता. म्हणजे गर्द अशी वनराई इथं आजूबाजूला आहे, त्याच्या मधोमध असा हा तलाव आणि त्याच्या आजूबाजूला तुरळक तुरळक ठिकाणी घरं तुम्ही बघू शकता. आणि अशा ठिकाणी तुम्हाला राहायला आवडेल का
खाली कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, इथे एक जाहीर नोटीस लावलेली आहे, त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की या रामतीर्थ तलावामध्ये जनावरे कपडे धुणे अथवा आंघोळ करणे सक्त मनाई आहे. सदर तलावातील पाणी पिण्यासाठी वापरले जाते, तरी सदर नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि ॲक्च्युली हा तलाव येतो तो येतो ग्रामपंचायत महागावच्या अखत्यारीत. आणि ॲक्च्युली असं असायलाच हवं, कारण ह्या तलावाचा उपयोग जो होतो तो याच्या पाण्याचा जो उपयोग होतो तो पिण्यासाठी होतो. आणि याच्यामध्ये जर जनावरं वगैरे धुतली तर किंवा कपडे वगैरे धुतले तर मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होतं आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हा सर्वांना माहितीच असतील. तर त्यामुळं बेटर आहे की असे जे तलाव आहेत किंवा असे जे पाणवडी आहेत तर त्यांचा वापर जो आहे तो फक्त पिण्यासाठी किंवा ते पाणी आपण घरगुती वापरासाठी आपण वापरू शकतो. पण अशा पाण्यामध्ये आपण जर कपडे वगैरे धुतले किंवा जनावरं वगैरे धुतली तर ते पाणी दूषित होतं, कारण हे पाणी नदीचं नाही आहे. नदीचं पाणी जे असतं तर ते वाहतं पाणी असतं, पण हे तलावाचं पाणी आहे जे ह्या अशा डोंगरांमधून पाणी येतं आणि त्याच्यानंतर ते पाणी अशा एका ठिकाणी साठवलं जातं, त्यालाच आपण तलाव म्हणतो. आणि हे पाणी आपण वर्षभर वापरणार असतो आणि जर तेच पाणी जर आपण दूषित केलं तर आपण पाणी पिणार तरी कुठं. तर मित्रांनो, संध्याकाळची वेळ झालेली आहे, मला वाटतं जवळपास 5:30 वाजत आलेले आहेत. आणि इथला नजारा इतका मस्त आहे मी तुम्हाला सांगतो की मी स्वतःला फॉर्च्युनेट समजतो की मी अशा भागामध्ये राहतो की जिथं तुम्ही असा नजारा बघू शकता. आणि असे नजारे आमच्या आजूबाजूला खूप ठिकाणी आहेत आणि जसजसा मला वेळ भेटत जाईल तसं मी येणाऱ्या व्लॉगमधून अशी ठिकाणं एक्सप्लोअर करत जाईन जी ठिकाणं तुम्ही माईट बी पाहिलेली नसतील. आणि फॉर्च्युनेटली भन्नाट भटकती क्रिएशन्सच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून ती सर्व ठिकाणं जी आहेत ती सर्व ठिकाणं मी एक्सप्लोअर करत जाईन. पण तू तास ह्या व्लॉगमध्ये आपण एक्सप्लोअर करत आहोत ते म्हणजे रामतीर्थ वसाहत अर्थात महागाव ग्रामपंचायतच्या अखत्यारीत येणाऱ्या तलाव आपण एक्सप्लोअर करत आहोत. तर तुम्ही माझ्या बागूस बघू शकता. ॲक्च्युली ह्या टोकापासून सुरू झालेला जे आहे तो तलाव तो असा आहे आणि याच्या पुढे सुद्धा आहे तो तलाव. आणि आता इकडच्या दिशेने आपण जाऊन बघणार आहोत की ॲक्च्युली या तलावाची रुंदी जी आहे किंवा लांबी कुठवरपर्यंत आहे ते आपण बघणार आहोत. आणि इतकं नितळ पाणी आहे की मित्रांनो अक्षरशः तुम्ही याच्या आतमध्ये जर उतरला तर तुम्हाला याचा तळसुद्धा तुम्ही बघू शकता. पण आपण पाण्यामध्ये उतरणार नाही आहे जेणेकरून पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून. आणि आपण लांबूनच आपण हा नजारा पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण काठावरून आपण एकदा फिरणार आहोत आणि त्याच्या आजूबाजूचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करू. तर चला मित्रांनो, पूर्ण एकदा प्रदक्षिणा घालूया तलावाला आणि बघूया की हा तलाव किती मोठा आहे. तर मित्रांनो, तलावाची ही झाली एक बाजू जी संपते समोरील बाजूस. जसं तुम्ही हा व्हाईट कलरची एक नोटीस बघू शकता, सेम नोटीस आहे जी मगाशी तुम्ही पाहिलीत. आणि दुसरी बाजू जी आहे ती इकडं पुढं जाते, ही तुम्हाला मी आता थोड्या वेळामध्येच दाखवणार आहे. आणि हा किनारा आहे, पाण्याची जर पातळी वाढली तर इथंपर्यंत येते किंवा याच्यावरती पण जाऊ शकते. डिपेंड की आता पाऊस इतका झालेला नाही आहे, पाऊस झाला तर मोठ्या प्रमाणात पाणी इथं साठतं आणि हा तलाव जो आहे तो तुडुंब भरतो. आता जस्ट 2-3 पावसामुळे
तलावाला पाणी आलेलं आहे आणि तलावात मुबलक असं पाणी आता साठलेलं आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्या तलावाचं जे पाणी आहे हे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, त्याच्यासोबत शेतीसाठी सुद्धा हे पाणी वापरलं जातं. आणि तलावाच्या बरोबर पाचलो तुम्ही बघू शकता घनदाट अशी झाडं आहेत, झुडपं आहेत आणि असंख्य अशा वेली तुम्ही इथं बघू शकता, असंख्य प्रकारचे तुम्ही इथं पक्षी तुम्ही बघू शकता, त्यांची किलबिलाट तुम्ही ऐकू शकता. एकूणच काय एक निसर्गामधलं एक भन्नाट असं कॉम्बिनेशन तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो हा आहे तलाव आणि तलावाच्या बरोबर बाजूलाच आहे ना, याला आम्ही आमच्या लोकल भाषेमध्ये शेंडाची झुडपं म्हणतो. आणि मला वाटतं याच्यातला काही भाग जो असतो तो विषारी असतो आणि अशा भागामध्ये आहे ना साप भरपूर प्रमाणात आढळतात. आणि ही झुडपं आहे ना तलावाच्या बाजूनं भरपूर प्रमाणात आहेत. आणि जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं होतं तर ह्या भागामध्ये मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतोय, तर इकडच्या भागामध्ये आहे ना तलावाचा जो दुसरा भाग आहे तर त्याचा शेवट होतो, तुम्ही इकडे बघू शकता. तर डोंगरामधून पाणी वाहत वाहत इकडे येतं आणि त्याच्यासोबत आजूबाजूचं जे पाणी आहे पावसामुळे पडणारं जे पाणी आहे तर ते पूर्ण या ठिकाणी येतं आणि या तलावामध्ये ते साठतं. आणि हा तलाव जो आहे हा तलाव रामतीर्थसोबत महागावच्या काही पर्टिक्युलरली भागांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देतो, त्याच्यासोबत शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देतो. आणि हे ठिकाण आहे ना एकदा एक्सप्लोअर करण्यासारखं आहे. तुम्ही महागाव भागामध्ये आलात तर नक्की हे ठिकाण एकदा एक्सप्लोअर करा आणि निसर्ग किती भरभरून आपल्याला देतो त्याचं तुम्हाला एक मूर्तिमंत उदाहरण तुम्ही या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो या डोंगराच्या पलीकडं खूप सारी अशी गावं आहेत जी येतात गडहिंग्लज तालुक्यामध्ये आणि तिथून जवळच कर्नाटकचा सीमाभाग लागतो. आणि इकडेही तुम्ही बघू शकता इकडेही या झाडांच्या पलीकडे किंवा डोंगराच्या पलीकडे इकडेही गावं लागतात. आणि महागाव जे पर्टिक्युलरली आहे गाव ते तुम्ही इकडे बघू शकता, ते इकडच्या बाजूला आहे. इथून एक छोटासा रस्ता जातो, तो रस्ता जाऊन मिळतो, तो थेट राज्यमार्गाला मिळतो आणि तिथून महागाव जवळ आहे. आणि हे ठिकाण जे आहे ते महागावपासून थोडंसं लांब असं आहे. तर मित्रांनो तुम्ही नैसर्गिक ओढा बघितलाय का? नाही ना? तर चला मित्रांनो बघूया की नैसर्गिक ओढा कसा असतो. आणि ह्याच ओढ्याचं जे पाणी असतं ते आयदर नदीला जातं किंवा तलावाला जातं. आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या मागं जो ओढा आहे ना, तर ह्याचं पाणी जे जातं ते डायरेक्टली जातं तलावाला, जो आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी पाहिला होता. आणि इकडच्या बाजूला ना वरती डोंगर आहे आणि तिथून असे ओढे येतात आणि ह्या ओढ्याचं जे पाणी असतं ते डायरेक्टली जातं
तलावामध्ये, आणि ते पाणी डायरेक्टली जाऊन तलावामध्ये साचतं, आणि त्याच्यानंतर त्या तलावातल्या पाण्याचा आपण इन जनरल वापरासाठी आपण यूज करतो. तर मित्रांनो, हा ओढा आता रिकामा आहे, पण जसं डोंगरामध्ये पाऊस वगैरे होईल तर या ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी येईल, आणि हा ओढा जो आहे हा तुडुंब भरेल, आणि त्याच्यानंतर तलावाच्या पाण्याची जी पातळी आहे ती सुद्धा वाढेल. आणि तुम्ही हे बघू शकता की हा आहे नैसर्गिक ओढा. तर ह्या ओढ्यामधून जे पाणी जातं ते पास आउट होतं, आणि ते थेट हा ओढा जो मिळतो तो मिळतो तलावाला. तर मित्रांनो, माझ्या आजूबाजूला हिरवंगार असं कुरण आहे, आणि हा नजारा जो आहे ना तो अक्षरशः डोळ्यात भरून घेण्यासारखा आहे. बाजूलाच हा ओढा, आणि आजूबाजूला असंख्य पक्ष्यांचा आवाज, त्यांची किलबिलाट, आणि त्यांची लगबग घरट्याकडे परतण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता हिरवगार असं कुरण आहे, आणि इकडे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो, इकडे आहे ना शेतीसुद्धा आहे, आणि त्याच्यासोबत त्याच्या बाजूला तुम्ही बघता तो म्हणजे अनएक्सप्लोअर्ड असलेला रामतीर्थचा तलाव. तर मित्रांनो, तुम्ही मगाशी बघितला तो एक मोठा असा ओढा होता, आणि आता आपण बघतोय ते म्हणजे बाजूलाच ना एक छोटीशी अशी आहे ना ओहळ आहे, आपण याला ओहळच म्हणतो, हे तुम्ही बघू शकता. तर एक छोटीशी अशी ओहळ आहे, आणि या ओहळमधून आहे ना पाणी पास आउट होऊन त्या तलावाला मिळतं. तर ही ओहळ जी आलेली आहे, तर ह्या ओहळेचा जो उगम आहे तो वरती डोंगरात आहे. तर मित्रांनो, ह्या ठिकाणाहून ही ओहळ अशी येते, आणि इथून आहे ना या दाट अशा झाडीतून आहे ना या तलावाला मिळते. आणि तुम्ही मगाशी जो तर मित्रांनो, ही आहे तलावाची दुसरी बाजू, आणि इकडच्या बाजूला सुद्धा सेम अशी नोटीस आपल्याला बघायला मिळते. आणि थोड्या वेळापूर्वी आपण समोरच्या बाजूला होतो, तिथून आपण जवळपासचा पूर्ण परिसर आपण एक्सप्लोअर केला.
व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आणि मला पर्सनली विचाराल तर मला खूप आनंद झाला, कारण खूप वर्षानंतर मी या भागाला व्हिजिट दिली आणि हे जे ठिकाण होतं ते ॲक्च्युली अनएक्सप्लोरड होतं, पण भन्नाट भटकंती क्रिश्चनच्या चॅनलच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत मला पोहोचवता आलं आणि खूप छान वाटतं ॲक्च्युली की असा हिरवागार निसर्ग आजूबाजूला आहे, त्याच्या बाजूला असा तलाव आहे आणि त्या तलावाच्या किनारी थांबून आपण हे निसर्ग सौंदर्य अनुभवत आहे. हे मनाला एक मनशांती देणारा आणि मनाला उभारी देणारा असा एक क्षण होता आणि मला खूप आनंद झाला ॲक्च्युली या ठिकाणाला व्हिजिट देऊन. तर मित्रांनो, असेच भन्नाट आणि एकापेक्षा एक व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आता लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या सर्व मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, माझे काही लेटेस्ट व्हिडिओज आहेत, व्लॉग्स आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याच्याशिवाय इतर व्लॉग जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही माझं चॅनल चेकआउट करू शकता आणि त्याच्यासोबत तुम्ही मला इंस्टावरही फॉलो करू शकता. इंस्टावरही देखील आपल्या गप्पाटप्पा होत राहतील आणि त्याच्यासोबत चॅनलचं म्हणत असाल तर चॅनलची लिंक तुमच्या सर्व मित्रांना नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. त्याच्यासोबत मी काही ब्लॉग्स वगैरे पण लिहिलेले आहेत, ते तुम्ही ब्लॉगस्पॉटवरती जाऊन पाहू शकता, वाचू शकता आणि मला तिकडेही फॉलो करू शकता. तर या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, नक्की चेकआउट करा. आणि चला मग मित्रांनो, पुन्हा भेटूया भन्नाट भटकंतीच्या एका नवीन कोरे एपिसोडमध्ये लवकरच असंच एक ठिकाण एक्सप्लोअर करायला. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व प्रियजनांची काळजी घ्या. पुन्हा भेटूया भन्नाट भटकंतीच्या नवीन कोरे एपिसोडमध्ये. धन्यवाद, टाटा, बाय बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.